पंकजा मुंडे कोणता झेंडा हाती घेणार, पंकजा मुंडे खरंच बंड करणार का, पंकजा मुंडेंचं ठरलंय तरी काय, असे बरेच प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेत. कारण गेले 2 दिवस पंकजा मुंडे अस्वस्थ अशा पोस्ट या सोशल मीडियावर सातत्यानं टाकतात. मैं आप सबकी ओर से पंकजा ताई को बहुत बहुत बधाई और बहुत बहुत साधुवाद देना चाहता हूं. काय आहे पंकजा मुंडेंच्या मनात? पंकजा कुणाला म्हणतात मावळे? पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार? पंकजा मुंडे 12 डिसेंबरला काय बोलणार? मनातली खदखद फेसबुकवरून व्यक्त करून झाल्यावर आता पंकजा मुंडेंनी लगेचच ट्विटर अकाउंटवरून भाजप हा उल्लेख डिलीट केलाय. पंकजा मुंडे मातोश्रीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे पंकजा मुंडे यांनाही मातोश्रीनं कधीच अंतर दिलं नाही. 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला. त्यावेळी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना बहीण मानून त्यांच्या विरोधात परळीमधून उमेदवार दिला नव्हता. खास करून मुंडे कुटुंबीय आणि महाजन कुटुंबीय यांच्या बरोबर जे आमचे काही ऋणानुबंध आहेत ते मी तुटू देणार नाही. मी या मुलींच्या मागे त्यांचा भाऊ म्हणून उभा राहणार. लोकसभा निवडणुकीतही प्रीतम मुंडे यांच्यासाठी बीड जिल्ह्यात शिवसेनेनं सगळी फौज उभी केली होती. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळेच पंकजा यांचा पराभव झाल्याची कुजबुज परळीत आहे. आपण जो उल्लेख करताय पंकजा मुंडे यांचा, त्याला 12 डिसेंबरलाच कळेल तुम्हाला. पण महाराष्ट्रातले अनेक प्रमुख लोक हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. पंकजा मुंडे नाराज असलेल्या बातम्यांमुळे भाजपच्या गोटात मात्र आता धावपळ झालीये आणि त्या आमच्याच असल्याचा दावा भाजप नेत्यांना करावा लागतोय. अशा प्रकारच्या कुठल्याही कल्पना, कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्याही प्रकारच्या बातम्या यांना कुठलाच अर्थ नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या काल होत्या, आजही आहेत, उद्याही असतील. पंकजा मोठा निर्णय घेणार हे स्पष्ट आहे. 10 दिवस त्यांनी स्वतःशी संवाद साधायला आणि कार्यकर्त्यांना विचार करायला दिलेत. आता पंकजा थेट पक्षांतर करणार, फडणवीसांविरोधात वेगळा गट स्थापन करणार की ही पंकजांची पक्षांतर्गत दबावाची खेळी आहे हे 12 डिसेंबरलाच कळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee24 मुंबई. पंकजांच्या मनात नेमकं काय चाललंय हेच जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत. विशाल, तमाम महाराष्ट्राला आता एकच प्रश्न पडलेला आहे, पंकजा मुंडे काय करणार, काय निर्णय घेणार पंकजा मुंडे, काय संकेत मिळत आहेत? मावळ्यांसोबत बोलायचंय आणि माझ्या सगळ्या मावळ्यांनी यावं तिथं, मला त्यांच्यासमोर मन मोकळं करायचं आहे. या पद्धतीने कशी चर्चा सुरू झाली आहे की पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार का? कारण त्यांच्या पत्रामध्ये, फेसबुकवर जी पोस्ट आहे त्यामध्ये बरीचशी भाषा ही शिवसेनेची भाषा वाटण्यासारखी असं बोललं जात आहे. मात्र असं जरी असलं तरी पंकजा मुंडेच्या गोटातलं, अगदी आपल्या गोटात नाही, कसंही सांगण्यात येतंय की पंकजा मुंडे दुसऱ्या पक्षात जाणार नाही, पक्ष बदल करणार नाही. काल आपण त्यांच्या मामाशी बोललो, प्रकाश महाजन औरंगाबादला, त्यांनी सुद्धा सांगितलं की पराभव झाल्यामुळे पंकजा मुंडे निश्चितपणे नाराज आहे. लोकांसाठी काम केलं होतं, बीडच्या नागरिकांसाठी काम केलं होतं आणि इतकं सगळं केल्यानंतरही इतका मोठा पराभव झाल्यामुळे त्या खचले आहे हे त्यांनी मान्य केलं. मात्र मुंडे घराणं, पंकजा मुंडे हे नेहमीच एका संकटानंतर नवे उभारी घेणार आहे. त्यामुळं 12 तारखेला निश्चितपणे त्यांना बोलायचं आहे, मनातल्या भावना मोकळ्या करायच्या आहे आणि या सगळ्यासोबतच एक नवी सुरुवात करायची आहे. ही नवी सुरुवात पक्षांतर्गतच असेल, भाजपामधूनच असेल, त्या कुठल्याही पक्षात जाणार नाही असेही जवळचे नातेवाईक सांगतात. मात्र ज्या पद्धतीनं संजय राऊत म्हणाले की 12 तारखेला बघा पंकजा मुंडे काय म्हणतात, आणि या परिस्थितीत त्यांनी एक निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल की कुतूहल निर्माण केलंय की खरंच पंकजा मुंडे पक्ष बदल करणार का. या सगळ्या परिस्थितीत आता पंकजा मुंडेंच्या जे फॉलोअर्स आहे त्यांना काय करायचं, अशा पद्धतीचे मेसेजेस पंकजा मुंडेकडून देण्यात आलेली आहे. याबाबतची लवकरच बैठक, त्यामुळे वाट पाहावी लागेल ती म्हणजेच 12 डिसेंबरची आणि पंकजा मुंडे काय बोलतात, काय भावना व्यक्त करतात याची. विशाल, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा.